आपण दिलेली आहे या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. इथं एक छोटासा ब्रेक. ही आपण एक ब्रेकिंग बातमी बघतोय. चांदवडमध्ये तुफान पाऊस झालेला आहे. पावसामुळे नदी नाल्यांना देखील पूर आल्याचं बघायला मिळत आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता की राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकणार आहे. त्याचप्रमाणे आपण बघतोय चांदवडमध्ये तुफान पाऊस झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे नदी नाले जे आहेत त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे. पूर आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं. गोदावरी नदीसुद्धा त्या नदीला सुद्धा पूर आलेला आहे. पण आत्ता आपण बघतोय की चांदवडमध्ये आपण बघतोय की नदी नाले जे आहेत हे नदी नाले दुथडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळत आहे. एकूणच ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. चांदवडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे चांदवडमधले जे नदी नाले आहेत ते त्यांना पूर आलेला आहे. दुथडी भरून ते वाहू लागलेले आहेत. ही आत्ताची मोठी बातमी आपण बघितलेली आहे.